श्रम अधिनियम के अनुसार स्वच्छता मिशन के तहत सड़कों की सफाई करने वाले श्रमिकों की समस्याओं के तत्काल समाधान के बारे में महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री बच्चू कड़ू के नेतृत्व में परहार जनशक्ति पक्ष ने कुही के मुख्य अधिकारी को ज्ञापन सौंपा इस वक्त प्रहार जनशक्ति पक्ष का कहना था कि वायरे इंटरप्राइजेस दिघोरी नागपुर को स्वच्छ भारत अभियान के तहत हर दिन सड़क को साफ करने के लिए नगर पंचायत को ही द्वारा अनुबंधित किया गया था तदनुसार मार्च 2018 से 32 महिलाएं और 18 पुरुष क्लीनर के रूप में काम करते रहे हैं लेकिन उनकी मांग है कि श्रमिक के वेतन का भुगतान बैंक से किया जाना चाहिए पी लागू किया जाना चाहिए वेतन चार हजार चार इस तरीके से मिलता है जो समान रूप से दिया जाना चाहिए और सरकारी नियमों के अनुसार वेतन लागू किया जाना चाहिए मैनेजर नलिनी वनवे इनकी वजह से श्रमिकों को बहुत परेशानियों का सामना करना पड़ रहा है जिसकी वजह से उन्हें तुरंत कार्यालय से हटा दिया जाना चाहिए कामगारों को बर्खास्तगी की धमकी दी जाती है जिसे बंद करना चाहिए इस अन्याय को हटाया जाना चाहिए अन्यथा प्रहार जनशक्ति पार्टी की ओर से तीव्र आंदोलन किया जाएगा ऐसा प्रहार जनशक्ति पार्टी का कहना था समस्या जे पी एफ लटकला आहे त्यांना अद्याप त्यांनी जमाण्यात दिला आहे तीन वर्षापासून लटकवून ठेवला आहे तो पी एफ त्यांच्या कामगाराच्या खात्यावर न देता ते आपल्या रिश्तेदारांच्या अकाऊंट खोलून त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे तशा त्यांचा पगार हा चार हजार पाच हजार साडेपाच हजार नसून त्याचा किमान पगार नऊ हजार काही समथिंग असल्यामुळे त्यांना ती नऊ हजार काही समथिंग देण्यासाठी प्रहारकडून लढा चालू आहे तसा त्यांच्या त्यांच्या अन्या यशा का जे का कंट्रॅक्टदारचे जे मॅनेजर आहेत ते कामगारावर दबाव टाकतात प्रेशर का टाकतात का तुम्ही आवाज उचलाची नाही बा तुम्ही जसा आहे तसा काम चालू द्या नाही तर अन्यथा तुम्हाला कामाहून काढण्यात येईल असा त्यांची हुकुमशाही चालू आहे याची माहिती नगरपंचायतचे शिओंना दिला कामगार आयुक्तांना दिला पोल पोलीस प्रशासनाला दिला बच या कामगार मंत्री राज्यभाऊ राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनासुद्धा दिलं आहे तसेच नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ठाकरे सरांनीसुद्धा दिला आहे हा आंदोलन हा गोरगरिबाच्या जनतेसाठी पण हा उग्र होणार आहे अगर त्यांच्या समस्या अगर तात्काळ निकाली नाही लागल्या सोळा तारखेला हा आंदोलन छेडण्यात आलेला आहे अगं सोळा तारखेच्या आतमध्ये अगर काही रिस्पॉन्स भेट मिळाला तर स्थगित करण्यात येईल अन्यथा त्यांच्या उग्र आंदोलन करण्यात येईल कैमरा पर्सन मोनू खान के साथ दिशा हटवार बीसी न्यूज नागपुर